अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिक्षण विभाग, पंचायत समिति जामनेर व जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने जनता हायस्कूल येथे 3 सप्टेंबरला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना कालखंडानंतर तब्बल 2 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्राथमिक गटातील 86 विद्यार्थ्यांनी तर माध्यमिक गटातील 42 विद्यार्थ्यांनी 4 शिक्षकांनी सहभाग नोंदवला। दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे व जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद पाटील यांनी देखील प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव वर्षा पाटील तर उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर होते। प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य विद्या खोडपे, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटशिक्षण अधिकारी आर ए लोहार, गटविकास अधिकारी व्ही एम सनेर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, एन एफ चौधरी, शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे, सर्व केंद्र प्रमुख संचालक अनिरुद्ध पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष गोपाल पाटील, नेरी विद्यालय मुख्याध्यापक आर ए पाटील, पर्यवेक्षक एस एन पाटील, एन बी पाटील, तसेच सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमात बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शेतीविषयक विज्ञान प्रदर्शनामध्ये जामनेर तालुक्यातील रा आ महाजन हिवरखेडा या शाळेस प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले होते, त्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला। शूटिंग, मी शूटिंग घेतोय, फोटो घ्या।
चला रे सर या या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.